नीरज, डबा भरून ठेवलाय आणि तुझ्या आवडीची भाजी आहे आज. पोळी जरा जास्त दिली आहे. संपवा डबा, परत नको आणूस. आणि आटप लवकर, चल बस येईल आता. चल चल चल. ऐक, मला आणखी एक डबा देशील जरा का? अगं नाही, आज शनिवार आहे ना, स्काउटचा पिरियड आहे नंतर, आणि त्यामुळे. अरे पण याच्या आधी सुद्धा स्काउटचा पिरियड होताच ना. म्हणजे मी डबा देईन तुला, पण. अगं नाही, त्यावेळी फक्त थिअरी होती, आता सरांनी प्रॅक्टिकल सुरू केलंय, त्यामुळे त्या रोप नोट्स वगैरे जाम धावायला लागतं ग, त्यामुळे डबा. ठीक आहे, मी भरते डबा, तू वॉटर बॅग भरशील. हो जा, मी इथला आवरते. जा 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 पटकन. काही वाईट घडणार असलं की मनाचा कौल आपल्याला आधीच मिळतो, पण आज तसं काही झालं नाही. म्हणजे नीरज खरं बोलत नव्हता एवढं नक्की, पण तरी त्याला नाही म्हणावं असं नाही वाटलं आपल्याला. त्याच्या बोलण्यात सच्चेपणा नक्की नव्हता, पण भावनेत मात्र होता. महाराज, काही चुकीचं वागण्याची बुद्धी त्याला नको होऊ दे. हॅलो, काय रे, आमच्या दोन बाहुले रुसल्यात का आमच्यावरती? बघू. अरे बाप रे, मोठा फुगा झालाय गालाचा. ए काय झालंय? काय नाही हो, आम्हाला अभ्यास करू दे. अरे बाप रे, खूप गरम झालंय वाटतं सगळं. आता कशानी थंड होईल बरं हे? आईस्क्रीमनी थंड होईल का पेस्ट्रीनी थंड होईल? कशानेही थंड होणार नाहीये हे वातावरण. त्यांना बाहुलीचं लग्न करायचं आहे आणि त्यासाठी जागा अपुरी पडते. मी सांगितलं त्यांना बाहुलीचं लग्न करायचं आहे ना, मग ते सुद्धा रजिस्टर करा आता. असं सांगितलंस तू त्यांना? सरिता, तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती माझी. अगं त्यांना सांगायचं की ही आपली जागा लहान आहे, समजवायचं. किती वेळा? तुम्ही जा दोघी बाहेर. कुठे? देवघराच्या इथे बसा, तेवढी जागा आहे आपल्याकडे. किती वेळा समजावून सांगायचं? समजवणं आणि समजून घेणं यातच आयुष्य चाललंय माझं. नाही, त्याला पण ना नाही आहे माझी, पण त्यांच्या वयाचा काही विचार करायला नको. त्यांना चार समजून गोष्टी सांगितल्या की तेवढ्या पुरत्या त्या शांत बसतात, परत तेच आहे. वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा नाही ना करू शकत आपण त्यांच्याकडून. पण मी आता काय करू ते सांग. मी गेल्या 13 वर्षात काही मागितलेलं नाही आहे तुमच्याकडून, पण आता मागते. ह्या जागेपेक्षा थोडीशी मोठी जागा घ्या. नाही, माझ्यासाठी नाही म्हणत आहे, आपल्या सगळ्यांसाठीच. का कोणास ठाऊक, मला असं वाटतं की ही जागा नाही लाभत आहे आपल्याला. प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास होतोय, अडचण होतीये ती वेगळीच. अगं मला कळत नाहीये का हे, पण चांगल्या जागा अशा वाट्यावर पडल्यात का? मला यश येत नाही, मी काय करू आता? तुम्हाला यश मिळत नाहीये आणि माझ्या जीवाची उला घालवते. जागा छोटी आहे, छोटी आहे, या नावाखाली प्रत्येक जण जास्तीत जास्त वेळ घराबाहेर राहायला लागलाय. मयुरेश ऑफिसमध्ये, पावनी लायब्ररीत, दादा मठात, आणि तुम्ही तर काय, रात्र रात्रभर बाहेरच. वाटलंच मला, म्हटलं अजून तू या विषयावर कशी काय नाही आलीस. सरिता, आपल्या प्रत्येक डिस्कशनचा शेवट याच विषयानं व्हायला हवाय का? काय वायफळ बोलते मी? चुकीचं बोलते? योग्य तेच बोलते ना. आपल्या सगळ्यांना थोड्याशा मोठ्या जागेची गरज आहे, जी सगळ्यांच्या सोयीची असेल आणि न जाणो तिथे गेल्यावर तरी वितंडवाद कमी होती. ठीक आहे, एक फ्लॅट आहे बघण्यात माझ्या, उद्या सगळेजण शिफ्ट होऊया तिथे. कृतिकाचा एक फ्लॅट आहे अंधेरीला, रिकामा पडलाय. कधीपासून मागे लागली होती माझ्या तिकडे शिफ्ट व्हा म्हणून. मीच मूर्ख, तुम्हा सगळ्यांना काय वाटेल याचा विचार करत राहिलो. तर मग माझ्यावर असा ब्लेम होणार असेल ना, तर मग सरेआम घेतो तिची मदत.